निवडणुकीच्या राजकारणामध्ये कार्यकर्ता नावाचा प्राणी अत्यंत महत्वाचा असतो. ज्याच्याकडे कार्यकर्ते आहेत आणि असलेले कार्यकर्ते आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, असा नेता दिवसेंदिवस प्रगती करत राहतो, एकापेक्षा एक वेगवेगळी पदही मिळवित राहतो. आणि ज्या नेत्याचे कार्यकर्ते उपाशी आहेत, असा नेता एखादी निवडणूक जिंकतो परंतु दुसऱ्या तिसऱ्या निवडणुकीमध्ये त्याला पराभव पत्करावा लागतो. मी आज गोष्ट सांगणार आहे औशाच्या आमदारांची. औशाच्या आमदार अनेक क्षेत्रामध्ये सध्या काम करतायत, महाराष्ट्रभर त्यांचं नाव होतं आहे, ते अनेक ठिकाणी नंबर वन आहेत. औसा विधानसभा मतदारसंघामध्ये निधी आणण्यामध्ये सुद्धा ते नंबर वनच ठरलेले आहेत. परंतु याशिवाय आणखीन एका विषयामध्ये ते नंबर वन ठरलेले आहेत, त्या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह. मित्रांनो, औशाच्या आमदारांची चर्चा महाराष्ट्रभरामध्ये असते की देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू आणि अत्यंत जवळचे असलेले अभिमन्यू पवार हे प्रत्येकाच्या अडीअडचणीला मदतीला धावून जातात किंवा विकास कामं वगैरे झपाट्याने करतात, अशी त्यांची जिल्हाभरातच नव्हे तर राज्यभर चर्चा आहे. आणि ती खरी आहे. औसा विधानसभा मतदारसंघामध्ये साधारणपणे 2500 कोटीपेक्षा अधिक रकमेची कामं, विकासाची कामं त्यांनी आणलेली आहेत, त्याची उद्घाटनं झालेली आहेत. ती सर्व कामं त्यांनी गुत्तेदारांना वाटून, गुत्तेदार म्हणण्यापेक्षा आपण त्यांना कॉन्टॅक्टच्या माध्यमातून त्या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. त्या महत्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करतोय. मित्रांनो, जेव्हा औशाचे आमदार आपल्या कार्यकर्त्यांना त्या भागातल्या विकास कामासाठी 2500 कोटी रुपयाचा निधी वाटतात, मग कोणाला 25 कोटीचा असेल, कोणाला 10 कोटीचा असेल, कोणाला 100 कोटीचा असेल, किंवा वेगवेगळ्या जे काही वाटतात, त्या विकास कामांमुळे त्या कार्यकर्त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गुत्तेदारीची कामं मिळाल्यामुळे औसा तालुक्यातले आणि निलंगा तालुक्यातले अशा दोन्ही तालुक्यातले म्हणून साधारण 150 गुत्तेदार कार्यकर्ते आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम झालेले आहेत, म्हणजे चक्क करोडपतीच झालेले आहेत अक्षरशः. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असं उदाहरण आपल्याला बघायला मिळणार नाही की एखाद्या नवख्या आमदाराचे कार्यकर्ते अवघ्या 5 वर्षामध्ये इतक्या झपाट्याने आपली प्रगती करतात. आणि अशी प्रगती त्यांनी करावी यासाठी नेतासुद्धा सक्षमपणानं अशा कार्यकर्त्याच्या पाठीमागं खंबीरपणानं राहतो हे औशात आपल्याला बघायला मिळतंय. आणि म्हणून या कामामध्ये औशाचे आमदार नंबर वन ठरलेले आहेत. मित्रांनो, झालं काय की जेव्हा 2019 निवडणुकीमध्ये औशामधून अभिमन्यू पवार हे भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर उभे राहिले, तेव्हा त्यांच्या भोवती असलेल्या जो कार्यकर्त्याचं कुंडाळ होतं, हे कार्यकर्त्याचं कुंडाळ 2019 गरीब होतं, फार मोठं सक्षम नव्हतं, अगदी मोटरसायकल वगैरे त्या कार्यकर्त्यांच्याकडे असायच्या, एका दुसऱ्या कार्यकर्त्याकडे 4-व्हीलर वगैरे असायची. परंतु आज जर आपण एक कागद पेन घेऊन प्रत्येक गावच्या गुत्तेदार कार्यकर्त्यांची यादी काढली आणि गुत्तेदार कार्यकर्त्यांनी केलेल्या कामांची जी यादी काढली, तर त्याचा म्हणजे चक्कर येईल असे या कार्यकर्त्यांची प्रगती त्यांनी झाली आहे. अर्थात आता या 2500 कोटीमधून तालुक्याचा विकास नेमका किती झाला आहे, त्यातून सामान्य जनतेला नेमकं काय मिळालंय, पायाभूत सुविधा व्यवस्थित झाल्या आहेत की नाही, ज्या कामासाठी अभिमन्यू पवार साहेबांनी निधी आणला ते काम व्यवस्थितपणे झालंय का नाही, त्या कामाचा रिझल्ट जनतेला मिळालाय का नाही, या सर्व प्रश्नाची उत्तरं 2024 निवडणुकीमध्ये विधानसभेच्या मिळणार आहेत. त्या विषयावर मी आज भाष्य करणार नाही. परंतु नेता असावत्र असा, आपल्या कार्यकर्त्यांचं भाग्य बदलून टाकणारा, आपल्या कार्यकर्त्यांच्या 7 पिढ्यांचं कल्याण करणारा, अवघ्या 5 वर्षामध्ये असा नेता औसा तालुक्यातल्या आणि निलंगा तालुक्यातल्या 62 गावाच्या भारतीय जनता पार्टीच्या किंवा अनेक पक्षाचे जे गुत्तेदार कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्याला अभिमन्यू पवार साहेबांच्या रूपानं भेटलेला आहे. जिथपर्यंत माझा अभ्यास आहे किंवा जिथपर्यंत माझी दृष्टी आहे, तिथपर्यंत मी बघतो की एवढ्या झपाट्याने कार्यकर्त्यांची प्रगती करणारा आमदार
महाराष्ट्रामध्ये दुसरा असण्याची शक्यता नाही. आता मी हे जे बोलतोय हे खरं आहे का खोटं आहे हे जरा बाहेरच्या लोकांनी तालुक्यात येऊन जर पाहिलं तर त्यांना विश्वास वाटेल की 2019 पूर्वी आपण एखाद्या कार्यकर्त्याला भेटलो होतो की तो कार्यकर्ता आपली एक बाईक घेऊन ग्रामीण भागातून शहरापर्यंत यायचा, तोच कार्यकर्ता आज मोठ्या गाड्या घेऊन फिरतो, त्या अनेक गाड्यांची नावं सुद्धा मला येणार नाहीत, इतक्या मोठ्या गाड्या घेऊन फिरतोय, स्कॉर्पिओ सारख्या गाड्या घेऊन हे कार्यकर्ते आता फिरायला लागले आहेत औसा तालुक्यामध्ये. गेल्या 5 वर्षामध्ये 50-60 पेक्षा अधिक प्रत्येक गावामध्ये स्कॉर्पिओ आलेले आहेत. काही गावामध्ये फॉर्च्युनर, म्हणजे बघा आता फॉर्च्युनर गाड्या घेण्याची ऐपत कार्यकर्त्यात निर्माण होते. अभिनंदन केलं पाहिजे अभिमन्यू पवार साहेबांचं तालुक्यातल्या तमाम जनतेने, ते ज्या नेत्याच्या कार्यकर्ते फॉर्च्युनर घेऊन फिरतात ते कार्यकर्ते कशा पद्धतीचं काम करत असतील, त्या कार्यकर्त्याचा नेता किती मोठ्या उदारमनाचा नेता असेल. या अगोदर अंशाला बसवराज पाटील जे काँग्रेसचे आमदार होते तेही 10 वर्ष तालुक्यामध्ये त्यांनी काम केलं, परंतु त्यांचे कार्यकर्ते उपाशीच होते. म्हणजे स्पष्टपणानं सांगायचं म्हणजे 1-2-3 सोडले तर बसवराज पाटलांच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये काही प्रचंड मोठी आर्थिक प्रगती झालेली आहे असं कुठं कधीही दिसलेलं नाही. कार्यकर्त्यांनी त्यांच्या भोवती मोठा कोंडाळा होता, परंतु हे जे बसवराज पाटलांचे कार्यकर्ते होते या कार्यकर्त्याला बसवराज पाटलांनी श्रीमंत किंवा लखोपती करोडपती वगैरे काही केल्याचं उदाहरण आपल्याला बघायला मिळालेलं नाही. किंवा आजही जेव्हा बसवराज पाटील आणि अभिमन्यू पवार यांच्या कार्यकर्त्यांची तुलना होते तेव्हाही या गोष्टीची चर्चा तालुक्यात होतेच की आम्ही 10 वर्ष बसवराज पाटलांचे काम पाहिलं परंतु त्यांचे कार्यकर्ते एवढ्या वेगानं प्रगती काय कधी करू शकले नाहीत, त्यांना कोणाला कामच मिळाले नाहीत वगैरे चर्चा सातत्याने होत राहते. त्यांचा भाग वेगळा आहे, त्यांच्या राजकारणाची पद्धत वेगळी होती, परंतु अभिमन्यू पवार साहेबांच्या राजकारणाची पद्धत मात्र वेगळी आहे. एखाद्या गावामध्ये एखाद्या कार्यकर्त्याने विकास कामासाठी निधी मागावा आणि आमदार साहेबांनी म्हणजे अभिमन्यू पवार साहेबांनी तातडीने मी 15 दिवसात हे मंजूर करून आणतो म्हणावं, केवळ म्हणावंच नव्हे तर लागलीच अशा पद्धतीनं मुंबईत जाऊन ते काम करून त्या कामासाठीचा विकास निधी तातडीने मंजूर करून त्या कार्यकर्त्याकडे तसं पत्र सुपूर्द करावं असं तातडीचं काम अभिमन्यू पवार साहेबांनी केले आणि त्यामुळं तालुक्यामध्ये निधीची गंगा वाहिलेली आहे. 2500 कोटीचा निधी म्हणजे काही साधा निधी नाही, ती निधीची गंगा मात्र अभिमन्यू पवार साहेबांच्या मुळे औसा तालुक्यामध्ये पूर्णपणानं वाहिलेली आहे. आणि कुठलाही कार्यक्रम जेव्हा अभिमन्यू पवार साहेब हातामध्ये घेतात तेव्हा जर आपण बघितलं असेल की त्या प्रचंड मोठ्या नव्या कोऱ्या गाड्यांचा ताफा अगदी मोजता येणार नाही एवढा ताफा आणि कार्यकर्ते सक्षम कार्यकर्ते सहजपणानं कोट्यवधीचा कार्यक्रम सहजपणानं करून जातात अशी ताकद त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अभिमन्यू पवार साहेबांनी निर्माण केलेली आहे. मी सांगत होतो की निधीचा म्हणजे निधीची गंगा तालुक्यामध्ये अभिमन्यू पवार साहेबांनी आणली. आता यातून काय साध्य झालं, कुठाचं साध्य झालं, कुठल्या कुठल्या गावची प्रगती झाली, कुठल्या गावामध्ये विकासाची कामं झाली, कुठल्या गावातलं जनजीवन सुरळीत त्यामुळे झालं, कुठल्या गावाचे रस्ते सुरळीत झाले, शेतरस्त्यांचा प्रश्न कसा झाला, अशा अनेक गोष्टी उद्या जेव्हा मतदान होईल तेव्हा मतदानात लोक त्याचा निर्णय करतील की अभिमन्यू पवार साहेबांनी खूप चांगलं काम केलेलं तालुक्यामध्ये आहे. परंतु दुसरीकडं अभिमन्यू पवार साहेबांनी एक चूक केलेली मात्र आता तालुकाभरात चर्चा त्याची होते आणि ती चूक अशी आहे की ज्या कार्यकर्त्याला आपण 1 कोटी रुपयाचं काम देतो त्या कार्यकर्त्याने ते काम व्यवस्थित केलं आहे का नाही हे मात्र अभिमन्यू पवार साहेबांनी पाहिलं नसावं बहुधा, किंवा या कामाच्या प्रचंड व्यापामध्ये त्यांना ते जमलं नसावं. कारण आता 4 वाजता 5 वाजता ते औशामध्ये एखाद्या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात तर दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता ते मुंबईमध्ये एखाद्या मंत्र्याच्या केबिनमध्ये आपल्याला तातडीनं दिसतात, इतका झपाट्याने वेगाने काम करणारा हा नेता. त्यामुळे त्यांना या निधीचा योग्य विनियोग झाला आहे का नाही हे पाहण्यासाठी बहुधा वेळ मिळालेला नसावा. आणि त्यामुळं गावागावामध्ये एखादं गाव सक्षम होण्यापेक्षा गावाची प्रगती होण्यापेक्षा त्या गावातला तो कार्यकर्ता जो अभिमन्यू पवार साहेबांचा गुत्तेदार कार्यकर्ता आहे तो आर्थिकदृष्ट्या अत्यंत चमचमीत झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय.
आणि ही किमया केवळ अभिमन्यू पवारांच्या उदार मनामुळेच होऊ शकलेली आहे. महाराष्ट्रामध्ये असे सगळेच जर आमदार उदार झाले आणि आपले कार्यकर्ते किमान कार्यकर्ते तरी त्यांच्यासोबत असलेले ते जरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले तर त्यांच्यामुळं गावामध्ये काहीतरी चलनवलन मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतं. समजा एखाद्या गावामध्ये एखादा माणूस जर करोडोपती झाला तर त्याच्या त्या करोडोपतीपणाचा उपयोग गावातल्या सुद्धा काही शेजार पाजारच्या लोकांना गावातल्या अर्थकारणामध्ये तालुक्याच्या अर्थकारणामध्ये जिल्ह्याच्या अर्थकारणामध्ये त्याचा मोठा हातभार सुद्धा लागू शकतो अशा पद्धतीची सध्याची परिस्थिती आहे. अभिमन्यू पवार साहेब जेव्हा एखादा कार्यक्रम घेतात तेव्हा त्या कार्यक्रमाकडं आपण जर पाहिलं तर त्या कार्यक्रमामध्ये होणारी गर्दी आणि त्या कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांनी हातामध्ये घेतलेले कार्यक्रम बघा. नेत्याला कधीच कुठं काही करायची आवश्यकता पडत नाही. अभिमन्यू पवार साहेबांनी सांगितलं की मला एक अमुक तारखेला एक मेळावा घ्यायचा आहे. एवढंच कार्यकर्त्याला सांगितलं की मग अभिमन्यू पवारांना स्वतः काही करायची आवश्यकता नाही. ते कार्यकर्ते अगदी कितीही कोटी रुपये त्या कार्यक्रमासाठी खर्च लागला तर ते तातडीने करून साहेबांच्या कल्पनेपेक्षा अधिक उठावदार असे कार्यक्रम हे सगळे कार्यकर्ते करतात. असे कार्यकर्ते अभिमन्यू पवार साहेबाला लाभले आणि असा नेता अभिमन्यू पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांना लाभला ही मोठी दुर्मिळ गोष्ट आहे. किंवा असं सहसा घडत नाही. औसा तालुक्यामध्ये नोखे असताना सुद्धा आमदारकीची पहिलीच टर्म असताना सुद्धा एवढा मोठा विकास निधी ते मतदारसंघामध्ये खेचून आणू शकतात आणि आपल्या 150-200 कार्यकर्त्यांना आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम ते करू शकतात. त्यांची प्रचंड मोठी प्रगती ते करू शकतात ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. परिसरातल्या आणि महाराष्ट्रातल्या आमदारांनी जर औशाच्या आमदारांचा आदर्श घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कार्यकर्ता कसा मिळवावा, कार्यकर्ता कसा टिकवावा, कार्यकर्ता कसा जगवावा, कार्यकर्ता कसा वाढवावा, कार्यकर्त्याला सुद्धा आर्थिक संपन्नतेच्या शिखरावर कसं नेऊन पोहोचवावं याचं उत्तम उदाहरण जर महाराष्ट्रामध्ये पाहायचं असेल तर ते लातूर जिल्ह्यातल्या औसा येथे पाहायला मिळेल. आणि देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू असणारे औशाचे आमदार अभिमन्यू पवारांनी आपल्या कार्यकर्त्याला करोडोपती करून जो चमत्कार केलाय आणि इथे ते नंबर वन ठरलेत हे प्रत्यक्ष येऊन पाहिल्याशिवाय महाराष्ट्रातल्या जनतेला कळणार नाही. आज इतकंच. अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.